शनिवारी आमदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण तालुक्यातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करून रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना असं करण्यात आले. या ठरावाला सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे. माजी आमदार चंद्रकांत घोडके यांनी 20 वर्षांपूर्वी शरद सहकारी साखर कारखान्याची विहा मांडवा येथे उभारणी केली आहे. तेव्हापासून हा कारखाना बंद अवस्थेत होता. मागील वर्षी हा कारखाना माझ्या ताब्यात आला आहे. मागील वर्षी कारखाना ट्रायल बेसवर चालवला. कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाची तयारी केली असून यंदा कारखान्यात जास्तीत जास्त गाळप करेल असा विश्वास आमदार संदीपान भुमरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. मागील संचालक मंडळाने तालुक्याच्या बाहेरील लोकांना सभासद केलं. अशा सभासदांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी व्यक्त केलंय. सभेला व्हाईस चेअरमन माणिक थोरे, सुरेश चौधरी, सुरेश दुबाले, अनिल घोडके, कल्याण धायकर, सोमनाथ परदेशी, शेख शेरुबाई, नंदू पठाडे, प्रल्हाद आउटे, दादा बारे, सभापती विलास भुमरे, तुषार पाटील, विष्णू मिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भागधारक शेतकरी, कामगार, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंजिनियर सापला तो कुठला नाशिकचा आणि मला सांगा हे खरंय का खोटे? मग मी ठरवणार सांगा खरंय का खोटे? मग ते मी काढणार, ऐकून घ्या, मी कार्यक्षेत्रातल्या लोकांना काढणार नाही आणि मी कार्यक्षेत्रातले सभासद वाढणार आहे, त्याच्यासाठी वाढणार आहे. अरे मी चांगलं काम केलं तर उद्या माझा 5 वर्षांमान निवडून देते. मी जर नाही केलं मला घरी बसते. सभासद का नाही करायचे? सभासद करायचे काय? वास जे असेल ते करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नवीन सभासद व्हा, इलेक्शनच्या वेळेस आपण इलेक्शन करू काय? पण माझा त्या कारखान्यात कोणी राजकारण करायचं नाही, कोणी हे सुद्धा करायचं नाही काय? हस्तक्षेप जर आम्ही चुकलो तर मग आम्हाला जाणता विचार काय? सगळ्या मुकादामाचे जे कमिशन डिपॉझिट त्याचे जे काही पैसे असतील ते सगळे पैसे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ऊस आणत असताना जे काही आपल्याला लेबर भरती पाहिजे तशा पद्धतीने आपण लेबर भरती केली. ऊस आपण सगळ्याचा आणणार आहे, जास्तीत जास्त गाळप करणार आहे आणि जितकी जास्त जास्त रिकोरी मिळेल तितकं आपला रिकोरी वाढवण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणून आजच्या प्रसंगी त्या अहवाल कामध्ये कारखान्याचे काम करत असताना मार